वरती उतरला. गेल्या 4 वर्षापूर्वी या सरकारनं बारामतीच्या मैदानामध्ये आपल्याला आरक्षण देऊ अशी भूमिका मांडलेली होती आणि माझी आणि गोपीचंद पडळकरांची अपेक्षा होती की कोणतंही आंदोलन न करता सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्ये नसू द्या पण 1 वर्षानंतर मात्र आरक्षण द्यायला पाहिजे होतं. परंतु मित्रांनो, तसं आरक्षण या सरकारनं दिलं नाही. 4 वर्ष होत आली आणि आम्ही दोघेही भाजपमध्ये काम करत असताना आमच्या लक्षामध्ये हे आलं. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून या आरक्षणाच्या माध्यमातून दिल्ली असेल, मुंबई असेल, आपला समाज उठला पाहिजे, आरक्षणाची लढाई अभ्यासपूर्ण असली पाहिजे, आपल्या आरक्षणामधील अडथळे कोणते आहेत त्यासाठी काय करावं लागणार आहे. आणि मित्रांनो, हे सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही 1 ऑगस्टचा मुहूर्त ठरवला आणि या राज्यामध्ये धनगरांचा आग डोंब उसळला आणि मग मात्र सरकारची पळापळी सुरू झाली. सरकारला असं वाटत होत की बाकीच्या 60-70 वर्षामध्ये सगळ्या सरकारांनी आरक्षणाचं आश्वासनाचं वाटप केलेलं आहे, तसंच एखादं वाटप टीच्या माध्यमातून या समाजाला करता येईल का? आरक्षण नाही झालं तर 10 वर्ष 5 वर्ष या समाजाला आशा दाखवून तुमची शिफारस पाठवली हे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला सांगून ढोल बडवायला लावून, फटाक्या फोडायला लावून, बॅनर लावून, भंडारा उधळायला लावून हा समाज नुसत्या शिफारशीवरती आपल्याला खुश करता येऊ शकतो ही भावना ह्या सरकारची मित्रांनो तयार झाली होती. परंतु सरकार 1 महिन्यामध्ये गडबडलं. सोमवारी बघितलं असेल की मी आणि गोपीचंद पडळकरांसाठी या सरकारनं विशेष बैठकीचं त्या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावरती आयोजन केलेलं होतं आणि त्यांना त्या माध्यमातून अंदाज घ्यायचा होता की या नेत्यांची ताकद काय, हे महाराष्ट्रामध्ये कसे फिरतायत, यांचा समाजाचे लोक ऐकतात कसा आणि हे आरपारची लढाई करू शकतात का, सरकारला हरवू शकतात का, आरक्षण नाही दिलं तर काय होऊ शकतं, आरक्षण दिल्याशिवाय गत्यंतर उरणार नाहीत का, ह्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सामुग्री आहे का, हे आरक्षण घेतल्याशिवाय राहतील का, सरकार यामध्ये फरफडत जाईल का. आणि म्हणून मित्रांनो, सरकारनं त्या ठिकाणची जी भूमिका आहे ती बदललेली आहे. तासा तासाला सरकारच्या बाजूनं भूमिका बदलली जाते. आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही धनगर समाजाच्या हातामध्ये सर्टिफिकेट देऊ, तुम्ही जरा थांबवा. परंतु मित्रांनो, ही लढाई थांबणारी नाही. यापेक्षाही वेगानं, अगदी हेलिकॉप्टरच्या वेगानं लढाई सुरू होणार आहे. आम्ही काय अशी तशी तयारी केलेली नाही. निश्चितपणानं उंदीर मारायचा आहे, परंतु हत्ती मारण्याची तयारी करून मी आणि गोपीचंद पडळकर ह्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेलो आहे. उंदीर मारायला आम्हाला माहिती आहे पिंजऱ्याची गरज आहे, जाळ्याची गरज आहे. परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी बापू बिरूची बंदूक सुद्धा आम्ही काढून ठेवलेली आहे, मल्हारराव होळकरांची तोफ सुद्धा आमच्या बरोबर ठेवलेली आहे. हा उंदीर कुठल्याही परिस्थितीमध्ये जो बेईमानी करतोय, जो 70 वर्ष धनगर समाजावरती अन्याय करतोय, त्याला आता ठार केल्याशिवाय गत्यंतर असू शकत नाही. म्हणून आम्ही आम खास मैदानाची निवड केलेली आहे. उद्यानंतर तुम्हाला राज्यातली सगळी गणित बदललेली दिसतील. ह्या सरकारला वाटत होत आरक्षण आता नाही दिलं तरी चालू शकत, इलेक्शनच्या तोंडावर सर्टिफिकेट वाटू किंवा एक आश्वासनाची फेरी करू, एक शिफारस नुसती पाठवू, आरक्षण पुढच्या 5 वर्षामध्ये देऊ. परंतु निश्चितपणाने ह्या सरकारच्या नाकामध्ये आपण दम आणलेला आहे. ह्या सरकारला सूचना असं झालेलं आहे
कारण या महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगर समाजाला कोण मुख्यमंत्री झाला, कोण मंत्री झाला, कोण आमदार झाला याच्याशी काही देणं घेणं नाही. आजपर्यंत 40-50 मुख्यमंत्री झाले असतील, आमच्या पत्रामध्ये काय पडलं, आम्हाला काय मिळालं. आणि मित्रांनो, जर समाजामध्ये ही ताकद असती तर या मराठवाड्याच्या भूमीमध्ये काय धनगर समाज कमी आहे का? माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4-5 आमदार धनगर समाजाचे होतात, परंतु एवढी अफाट संख्या अगदी लोकसंख्येचा भस्मा सूर्या मराठवाड्यामध्ये आहे, तरी सुद्धा एक आमदार होऊ शकत नाही, एक खासदार होऊ शकत नाही. याला कारण काय आहे? याला कारण आहे मित्रांनो, आपण राज्य सत्तेमध्ये नाही, सरकारामध्ये नाही, आर्थिक स्थितीमध्ये नाही, सांपत्तिक स्थिती आपल्या हातामध्ये नाही. म्हणून आम्ही मागास आहे, आम्ही गावगड्यापासून बाजूला राहिलो, डोंगर दऱ्यामध्ये आम्ही भटकत राहिलो, शेळ्या मेंढ्याच्या पाठीमागे आम्ही जंगलामध्ये फिरत राहिलो. अरे आमचा असा दैदिप्यवान मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकरांचा वारसा असताना सुद्धा, आम्ही सुद्धा राज्य असताना आम्ही या सत्तेपासून बाजूला फेकलो गेलो. मित्रांनो, कोण निवडून आला, कोण पडला याच्याशी काय या 2 कोटी धनगर समाजाला घेणं देणं नाही. अख्ख्या राज्यामध्ये 10-15 लोक सुद्धा धनगर समाजाच्या निवडणुकीला उभा राहत नाहीत, आणि याला सरकार भेटतंय. कारण आपण कुणालाही गाडू शकतो, सरकार सुद्धा तर अंदाज बघतंय. हे आपले पाठ लोळवतील का? हे आपलं सरकार उचलून फेकून देतील का? आरक्षण नाही दिलं तर आता काय करायचं? आणि म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत पळापळी सुरू झालेली आहे. 4 वर्ष कधी धनगराच्या प्रश्नावरती या मंत्रालयामध्ये एकदाही बैठक झाली नाही. पण मित्रांनो, 1 ऑगस्ट नंतर एक दिवस असा गेला नाही की त्या मंत्रालयामध्ये धनगराच्या आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली नाही. प्रत्येक दिवशी चर्चा चालू आहे, दिल्लीमध्ये चालू आहे, मुंबईमध्ये चालू आहे. ह्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता थांबता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. नुसतं यावरती औरंगाबादच्या सभेवरती आपण थांबतोय असं नाही, याला बेजार करण्यासाठी धनाजी संताजी प्रमाण या सरकारला सळो की पळो करण्यासाठी आमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्लॅन आहेत. या सरकारच्या नाकामध्ये दम आणू या पद्धतीनं या आरक्षणाची तयारी केलेली आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला उठावं. कुठल्याही धनगर समाजाचा एक नेता राज्य उठवू शकत नाही, 5-25 लाख लोक एकत्र आणू शकत नाही. आणि हे सरकारने हेरलं होतं, हे सरकारला माहीत होतं की या समाजामध्ये एकी नाही, याच्यामधल्या कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं एवढ्या संख्येनं लोक येऊ शकत नाहीत, कोण उठवणार, हा झोपलेला समाज आहे. परंतु मित्रांनो, ही सरकारची जी भाकीत होतं ते आपण फोल घालवलेलं आहे. घालवलं का नाही फोल? अरे सरकारला कळालं की आता हे थांबत नाहीत. अरे म्हणून तुम्हाला आम्ही स्फूर्ती यावी, तुमच्या अंगामध्ये बळ यावं, आपल्या पूर्वजांचा इतिहास काय आहे, आरक्षण काय आहे, त्यामधल्या अडचणी काय सरकारने निर्माण केलेल्या आहेत आणि त्या सोडवायच्या आहेत कशा, म्हणून तुम्हाला गाणं आम्ही तयार करून दिलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी आम्ही गाणं तयार केलेलं आहे, एक पोवाडा तयार केलेला आहे. तो उद्या 18 मिनिटाचा पोवाडा तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसणार आहे. आणि त्या पोवाड्याच्या माध्यमातून तुमच्या अंगामध्ये हत्तीचं बळ यावं, तुम्हाला तुमचा इतिहास कळावा, आरक्षण कळावं आणि तुमच्यातला खरा आतला अंतरात्मा जागृत व्हावा, यासाठी मित्रांनो आपण त्या ठिकाणी पोवाडा ठेवलेला आहे. 20 मिनिटाची एक कोर्टाची फिल्म बनवलेली आहे. या फिल्मच्या माध्यमातून आरक्षण आपलं कसं अडवलेलं आहे माझ्या न शिकलेल्या बांधवाला येथे कळावं. आणि म्हणून आम्ही दोघांनी त्या पिक्चरमध्ये काम केलं आणि ते तुमच्या पुढे आणलं. त्यानंतर आपला एक 2.5 तासाचा बहुजन सम्राट म्हणून पिक्चर येतोय. हे राज्य बदलवायचं आहे, या राज्यातली अर्धी सत्ता आपल्या हातामध्ये असली पाहिजे. अरे निश्चितपणानं अगदी सैराटच्या 100 पट चालणारा या राज्यामध्ये 2-2, 3-3 महिना तिकीट न मिळणारा अशा प्रकारचा पिक्चर आम्ही निर्माण करतोय. अरे निश्चितपणानं तुम्हाला त्या माध्यमातून कळणार आहे की आपण कोण आहे, आपण कुठं आहे,
कुठं जायला पाहिजे, याचे रस्ते काय, याचं भविष्य काय, हे कोण निर्माण करून देऊ शकतं, तिथपर्यंत पोहोचवायचे, शिडीची योजना काय, अरे आपण शिडी लावल्यानंतर जाऊ शकतो, अशा प्रकारचा हा सागरपट तुम्हाला चित्रपटाच्या रूपाने तुमच्या पुढे मांडला जाणार आहे. आरक्षण तर मित्रांनो मिळवणार आहे, आरक्षण काय कुणाच्या बापाला सोडणार नाही, ते आपल्या हक्काचं होतं, कुणी लढायला तयार नव्हतं, सरकारचा गैरसमज होता, आणि म्हणून मित्रांनो त्याला वाटत होतं हे लांबवावं, द्यावं का नको, द्यावं का नको, द्यावं का नको, अशा प्रकारची त्याची भावना तयार झालेली होती. आणि ती भावना आपण मोडून काढलेली आहे. गेली 2 महिने रात्रंदिवस आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरतोय मित्रांनो. निश्चितपणानं गोपीचंद पडळकर साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आमचा घसा बसलेला आहे, ओरडता येत नाही, कारण रोज 8-8, 9-9, 10-10 सभा रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी लोक भेटण्यासाठी. काल सुद्धा या पैठण भागातल्या गावातून फिरताना रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी वाट बघत थांबलेले होते. म्हणून निश्चितपणानं धनगर समाजामध्ये आता प्रचंड जागृती आलेली आहे. आरक्षण तर मित्रांनो घेऊच, तुम्हाला महिना सुद्धा लागू देणार नाही. महिन्याच्या आतमध्ये तुमच्या या बांधवाच्या हातामध्ये सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करू. परंतु आरक्षणानंतर सुद्धा आपल्याला जागृती करावी लागणार आहे, एकत्र यावं लागणार आहे, बोट बांधावी लागणार आहे, कुणाला मत द्यायचे ठरवावं लागणार आहे. आपली स्वतःची सुद्धा ताकद हे सरकार कुणी चालवावं, ह्या सरकारच्या सत्तेमध्ये वाटा कुणाचा असावा, ह्या सरकारच्या सत्तेमध्ये धनगरांचा सुद्धा निम्मा वाटा असला पाहिजे, अशा प्रकारची योजना तुमच्या समोर आणू. आणि निश्चितपणानं आरक्षणानंतर या राज्यामध्ये जे बदल होतील ते बदल 2019 निवडणुकीमध्ये दिसतील, एवढंच या प्रसंगानं सांगतो. तुम्ही एवढ्या ताकदीनं शहरामध्ये असून सुद्धा शहरामध्ये खूप आपल्याला धावपळ असते, वेळ नसतो, नोकरी असते, व्यवसाय असतो, आपल्याला वेळ काढता येत नाही, परंतु मित्रांनो शहरामध्ये असून सुद्धा तुम्ही एवढ्या 1500 मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला, थांबला, आणि निश्चितपणानं आम्हाला एक ऊर्जा दिली, ताकद दिली. उद्याचं आमखास मैदान हे या राज्याला दिशा देण्यासाठी तुमच्या या उपस्थितीचा उपयोग होईल. उद्या ताकदीने या, सगळे या, घरातल्या सगळ्यांना घेऊन या, एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार.